हॅप्पी न्यू इयर पुन्हा एकदा. मी हर्षल पवार. याच्या दरम्यान सर्व क्रिकेट प्रेमींना, क्रिकेट रसिकांना या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच कसारा क्रिकेट असोसिएशनच्या रूपानं सुद्धा सर्व क्रिकेट रसिकांना हॅप्पी न्यू इयर. हा वर्ष सुखाचं आणि समृद्धीचं जावो. नक्कीच हे क्रिकेट आहे, इथे यश आणि अपयश या दोन नाण्यांचा बाजू असतात. दोन्ही संघाचे 12 खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. दरम्यान हा सामना रंगतोय खर्डी एमसीसी वर्सेस डोंगरीपाडा. दोन्ही तुल्यबल संघ आणि एकत्र खेळणारे हे संघ एक अनुभवाचे बोल असताना दोन्ही संघाकडे. नाना जाधव यांना विनंती करतोय आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. दरम्यान या पुढील समालोचन करतील आमचे नाना जाधव. एक कसारा गावाचा एक बुलंद आवाज नाना जाधव यांना विनंती असेल आपण पुढील समालोचन करायचं आहे. धन्यवाद हर्षल पवार, अतिशय उत्कृष्ट असं समालोचन केलं. तुमचे मनापासून आभार केसीए कडनं. एमसीसी संघाचा 12 खेळाडू व्यासपीठावर उपस्थित राहायचंय. तसेच डोंगरीपाडा संघाला विनंती आहे की सर्व खेळाडू कक्षात त्या ठिकाणी हजर राहायचंय. डोंगरीपाडा संघाचे खेळाडू दरम्यान आता होणार सामना डोंगरीपाडा विरुद्ध एमसीसी खर्डी. डोंगरीपाडा संघाची सलामीची जोडी मैदानात परिचित आणि विजय. एमसीसी संघाकडनं प्रथम षटक घेऊन आलाय तो गुड्डू. बघूया सामन्याला सुरुवात होतीये. स्ट्राईक लाय तो परिचित, नॉन स्ट्राईक लाय तो विजय. पंचांची कामगिरी करतायत ते विजय सावंत आणि मंगेश उबाळे. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू परिचित साठी गुड्डूचा. चांगला फटका चेंडू सर्कल मध्येच क्षेत्ररक्षण होतंय. त्यावर एक धावाने खातं खोलतंय डोंगरीपाडा संघाचं. स्ट्राईक बदलते, स्ट्राईकला जातो विजय. दरम्यान पुढील चेंडू विजय साठी. उत्तुंग फटका येतोय समालोचन कक्षाच्या दिशेने आणि झेल बाद होतोय तो विजय. खूपच मोठा झटका. Bye.
सुरुवात डीजे दरम्यान विजयची जागा सांभाळण्यासाठी गेले निकेतन सुंदर झेल टिपला तो अक्षय याने दरम्यान फुल चेंडू परजित साठी आता मात्र दिशाहीन गोलंदाजी एक अवंतर धावेत भर होते पंचांचा इशारा येतो वाईड चेंडू धावसंख्या झाली ती दोन चेंडू दोन धावा पहिल्या षटकातील तिसरा चेंडू चांगला फटका येतोय सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण होतंय त्यावर एक धाव पूर्ण होते धावसंख्येत एक धावेने भर होते धावसंख्या होते ती तीन चेंडू तीन धावा चांगली गोलंदाजी म्हणता येईल ती गुड्डू याची एक फलंदाज देखील बाद झालाय तो डोंगरीपाड्या संघाचा बघा स्ट्राईकला तो निकेतन डावखुरा फलंदाज बघूया पुढील चेंडू तो निकेतन साठी डाव्यातचा फलंदाज तो निकेतन आतापर्यंत चांगली गोलंदाजी तीन चेंडू मध्ये तीन धाव देऊन एक फलंदाज बाद केला तो गुड्डू याने पुढील चेंडू सुंदर फटका क्षेत्ररक्षक अतिशय सुंदर असा झेल सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय तर एमसीसी संघाकडनं कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी चुकी करत नाही क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा सुरेख असा झेल पाहायला मिळालाय तो एमसीसी संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून आणि दुसरा झटका बसला तो डोंगरीपाड्या संघाला निकेतनच्या रूपात निकेतनची जागा सांभाळण्यासाठी गेला तो संतोष दरम्यान पुढील चेंडू परिचित साठी आणि मला वाटतं दिशाहीन गोलंदाजी पंचांचा इशारा येतोय वाईड चेंडू एक अवंतर धावेत भर होते धावसंख्या होते ती चार चेंडू चार धावा सुंदर षटक गुड्डू याचा दोन फलंदाज बाद केले ते गुड्डू याने दरम्यान पुढील चेंडू सुंदर चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू दरम्यान एक धाव पूर्ण होते त्या चेंडूवर धावसंख्या एकने पुढे जाते धावसंख्या होते ती पाच बघूया षटकातील शेवटचा चेंडू वाईट चेंडू या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय आणि या ठिकाणी कोई नरे हीरा निकल तन कोरली आई एक वीरा मन न कोई नरे हीरा निकल तन कोरली आई एक वीरा
दरम्यान डोंगरेपाडा संघाला तिसरा झटका बसतोय. फलंदाज बाद होऊन तंबूत परततायत डोंगरेपाडा संघाचे. दरम्यान संतोषी जागा सांभाळण्यासाठी गेला तो हर्षल पवार. बघूया वैयक्तिक पहिले सांघिक दुसरा षटक घेऊन आलाय तो अरफाज. बघूया अरफाज देखील चांगला गोलंदाज एमसीसी या संघाचा. अरफाजचा पहिला चेंडू परिचित साठी. सुंदर चेंडू, थोडस यष्टिरक्षकाची काही साथ मिळाली नाही त्या ठिकाणी गोलंदाजाला. पहिलाच चेंडू निर्धाव अरफाज याचा तो परिचित साठी. दरम्यान पुढील चेंडू दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. आणि त्या ठिकाणी दिशा भरकटतोय गोलंदाज. वाईड चेंडू पंचांचा इशारा. एक अवांतर धावेत भरवते धावसंख्या एक ने वाढतीये डोंगरीपाडा संघाची. धाव संख्या झाली ती 7-7. धामणी संघाचा कर्णधार समालोचन कक्षात यायचे. धामणी संघ बघूया पुढील चेंडू तो अरफाजचा असेल परिचित साठी. आणि आता मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेल बाद होतोय. पुन्हा एकदा बाद होतोय डोंगरीपाडा संघाचा फलंदाज. एमसीसी संघाच्या गोलंदाजाने डोंगरीपाडा संघाला जखडून बांधून डांबून ठेवले. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे मोठे फटके मिळत नाहीये डोंगरीपाडा संघाला. दरम्यान परिचितची जागा सांभाळण्यासाठी गेलाय तो सचिन. बघूया पुढील चेंडू सचिन साठी. आणि मला वाटतं नो चेंडू. दिशा भरकटतोय गोलंदाज. फलंदाज बाद केल्यानंतर बघूया पुढील चेंडू. फुल टॉस चेंडू आणि चेंडू बॅटीची कडा घेऊन गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. तीन चेंडू नऊ धावा. बघूया पुढील चेंडू. बघू स्ट्राईकला येतो हर्षल. पुढील चेंडू अरफाजचा हर्षल साठी. नक्कीच उतुंग फटका. बघूया क्षेत्ररक्षक हजर आणि चेंडू त्या ठिकाणी झेल बाद होतोय हर्षल.
चव्हाण तिथे पुन्हा एकदा हर्षल बाद झालाय डोंगरीपाडा संघाचा त्याची जागा सांभाळण्यासाठी गेलाय मनोज बघूया मनोज पुढील चेंडू अर्फातचा सचिन साठी चांगला चेंडू चेंडूला अलगत कट करून डिक्लेअर झोन कडे पाठवले ते फलंदाजाने आणि त्या ठिकाणी धावसंख्येत भर होते धावसंख्या झाली ती 10 बघूया पुढील चेंडू तो अर्फाजचा काहीतरी कान मंत्र देताना गुड्डू अर्फाजला बघूया पुढील चेंडू तो असेल नवीन फलंदाज मनोज स्ट्राइकवर मनोज देखील चांगला फलंदाज आहे डोंगरीपाड्या संघाचा फुल टॉस चेंडू चेंडू मात्र सर्कल मध्ये आणि पुन्हा एकदा झेल पास पुन्हा एकदा एक फलंदाज झेलबाद होतो तो डोंगरीपाड्या संघाचा जवळजवळ 4 फलंदाज या ठिकाणी झेलबाद झाले डोंगरीपाड्या संघाचे मनोज जागा सांभाळण्यासाठी गेलाय तो अविनाश मनोज याला काय फुल टॉस चेंडूचा फायदा घेता आला नाही परततोय तंबूत झेल बाद होऊन मनोज त्याची जागा सांभाळण्यासाठी गेले अविनाश सर्कल मर्यादा या ठिकाणी संपलेली आहे दरम्यान तिसरा षटक घेऊन आले तो गुड्डू वैयक्तिक दुसरा दोन षटकांच्या समाप्तीनंतर डोंगरीपाड्या संघाची धावसंख्या झाली ती 10 6 फलंदाज या ठिकाणी डोंगरीपाडा संघाचे बाद झालेले आहेत आता मात्र पिचवर आहेत ते अविनाश आणि सचिन बघूया या ठिकाणी कितपत फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी आपल्या संघाला किती धावा जमा करून देत आहेत हे दोन फलंदाज पहिला चेंडू असेल गुड्डूचा सचिन साठी सुंदर चेंडू ब्लॉक मारा खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ स्टंप मध्ये जाऊन त्रिफळाची झाला तो सचिन सुंदर अशी गोलंदाजी ती गुड्डू याची दरम्यान पुढील चेंडू तो गुड्डूचा आणि सुंदर गोलंदाजी गुड्डू याची सुंदर गोलंदाजी करते गुड्डू आपल्या संघासाठी डोंगरीपाडा संघ खूपच हळुवार गतीने या ठिकाणी धावसंख्या या ठिकाणी चालू आहे दरम्यान पुढील चेंडू असेल चांगला फटका पॉइंटच्या दिशेला जातोय आणि थोडस खराब असं क्षेत्ररक्षण होऊन चेंडू जातोय सीमारेषेपार
चार धावांसाठी. दरम्यान या ठिकाणी धावसंख्या 4 ने वाढली आहे. धावसंख्या 14 दरम्यान पुढील चेंडू, सुंदर चेंडू, चेंडू जातोय निर्धाव. बघूया पुढील चेंडू असेल तो कुठचा. आणि मला वाटतं वाईट चेंडू, एक अवांतर धावेत भर होती. धावसंख्या 1 ने पुढे जाते, धावसंख्या झाली ती 15. पहिला चौकार पाहायला मिळाला डोंगरी पाडा संघाच्या फलंदाजाकडून त्या ठिकाणी या षटकामध्ये. बघूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा मला वाटतं दिशा भरकटतोय गोलंदाज गुड्डू. आणि पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय वाईड चेंडू. आणि एक अवांतर धावेने धावसंख्या वाढली ती 16. बघूया पुढील चेंडू. फुल टॉस चेंडू, चांगला फटका. बघूया चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, त्यावर 2 धावा पूर्ण होत आहेत डोंगरीपाडा संघाच्या. धावसंख्या 2 ने वाढली, धावसंख्या झाली ती 18. षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा दिशा भरकटतोय वाईड चेंडू जातोय 3 अवांतर धावा. या ठिकाणी धावसंख्येत 1 ने भर होते, धावसंख्या होते ती 19. बघूया षटकातील शेवटचा चेंडू आहे आणि चांगला फटका. चेंडू मात्र सर्कल मध्येच, क्षेत्ररक्षक धावतोय, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. ड्रिंक्स ब्रेक असेल 2 मिनिटांचा फक्त. दोन मिनिटांचा ड्रिंक्स ब्रेक असेल, दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. 3 या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक संपन्न आहे.
पुढचा गोलंदाज आला शाहरुख. धावसंख्या झाली ती 21. तीन षटकांच्या समाप्तीनंतर डोंगरीपाडा संघाची धावसंख्या झाली ती 21. बघूया पहिला चेंडू असेल शाहरुखचा. उतुंगा फटका, मला वाटतं झेल बाद होण्याची शक्यता, परंतु काही क्षेत्ररक्षकांना चेंडू काही समजलाच नाही. त्या ठिकाणी दोन धावा पूर्ण झाल्या डोंगरीपाडा संघाच्या. दरम्यान दोन धावा पूर्ण झाल्यात, धावसंख्या दोन ने वाढली, धावसंख्या झाली ती 23. पुढील चेंडू अविनाशसाठी. चांगला फटका, सुरेख फटका, चांगला प्रयत्न होता झेल घेण्याचा, पण अयशस्वी. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल त्या क्षेत्ररक्षकाकडनं. त्यावर दोन धावा पूर्ण केल्या त्या फलंदाजांनी, सुरेख प्रयत्न होता या क्षेत्ररक्षकाचा. धावसंख्या दोन ने वाढली, धावसंख्या झाली ती 25. बघूया पुढील चेंडू. आणि मला वाटत चांगला चेंडू, चांगलं यष्टी रक्षण देखील. बघूया पुढील चेंडू अविनाशसाठी. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एक धावेसाठी. धावसंख्या झाली ती 26. षटकातील अजूनही दोन चेंडू शिल्लक. बघूया या दोन चेंडूंचा कशा प्रकारे समाचार घेणार तो सचिन. सॉरी पंकज. फुल टॉस चेंडू, लो फुल टॉस चेंडू होता, त्यावर चांगला फटका, चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने, क्षेत्ररक्षण होत आहे आणि दोन धाव देखील पूर्ण होत आहेत. या दोन धावांनी धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या होते ती 28. बघूया षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्राइकला येतो पंकज आणि सुरेख चेंडू, सुंदर यष्टीरक्षण देखील त्या ठिकाणी. धावसंख्या धावसंख्या 28 झालेली आहे ती डोंगरीपाडा संघाची. खूपच हळुवार गतीने चाललेला धावफलक तो डोंगरीपाड्या संघाचा. बघूया बघूया निर्णायक षटक घेऊन आला तौफिक. वैयक्तिक पहिला तौफिकचा पहिला चेंडू, लेफ्ट हँडेड बॉलर, चांगला चेंडू होता, चांगला कट देखील केला सर्कल मध्ये चेंडू, त्यावर एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावाचा कोणताही प्रयत्न नाहीये. धावसंख्या झाली ती 29. बघूया स्ट्राइकला येतो पंकज. पंकज साठी दुसरा चेंडू तौफिकचा. पुढील चेंडू
चांगला फटका बघूया त्या ठिकाणी थोडस खराब क्षेत्ररक्षणामुळे झेल सुटतोय त्यावर डोंगरीपाडा संघाला फायदा मिळतोय दोन धावा पूर्ण होत आहेत धावसंख्या दोन ने पुढे जाते धावसंख्या होते ती 31 मला वाटतं या सामन्यात पहिला झेल सुटला असेल हा एमसीसी संघाकडनं आतापर्यंत 4 ते 5 झेल पकडल्या होत्या त्या एमसीसी संघाच्या क्षेत्ररक्षकांनी दरम्यान पुढील चेंडू बघूया पुन्हा एकदा चांगला फटका आहे चांगलं क्षेत्ररक्षण परंतु खराब अशी फेक होती अरफाज यांची आणि त्यावर एक धाव पूर्ण होते डोंगरीपाडा संघाची चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं अरफाज याच्याकडनं थोडीशी खराब अशी फेकी त्यावर एकदा पूर्ण धावसंख्या झाली होती 32 बघूया पुढील चेंडू तौफिकचा चांगला चेंडू चांगला फटका त्यावर सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण आता जे क्षेत्ररक्षण झालंय वसीम याच्याकडनं त्याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले खालिद भाई यांच्याकडनं दरम्यान पुढील चेंडू सुंदर असा फटका आणि त्यावर चांगलं क्षेत्ररक्षण देखील मात्र दोन धावा पूर्ण झाल्यात डोंगरीपाडा संघाच्या धावसंख्या दोन ने वाढले धावसंख्या झाली ती 35 षटकातील शेवटचा चेंडू असेल बघूया शेवटच्या चेंडूचा कसा समाचार घेतोय पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नात मला वाटतं धावबाद झालाय तो डोंगरीपाडा संघाचा फलंदाज
साठी। खेल दिया है मिडान के सर के ऊपर से, गेंद जाती हुई सीमा पार चार रनों के लिए। फरहान पठान ऐसे बल्लेबाज है जो सर्कल का बहुत अच्छी तरह से उपयोग करते हैं। फुल टॉस गेंद, अंपायर का इशारा वाइड बॉल, 22 के रूप में एक रन आता हुआ और वाइट के रूप में एक रन आता हुआ। खराब गेंदबाजी में कहूंगा सचिन द्वारा, एक बड़ा लक्ष्य नहीं रखा है उन्होंने एमसीसी के सामने। अगर इस मैच को जीतना है तो नपीतुली गेंदबाजी करनी होगी, सटीक गेंदबाजी करनी होगी, आगे आकर खेलना चाहते थे। शॉर्ट पिच गेंद, कोई संपर्क नहीं गेंद और बल्ले के बीच, एक डॉट बॉल जाती हुई, स्कोर अपनी जगह पे रुका हुआ। अगली गेंद का सामना करेंगे फरहान पठान। सचिन फिर से खेलना चाहते थे, अंधाधुन बल्ला घुमाया वहां पर और एक डॉट बॉल जाती हुई। आखिरी गेंद, स्कोर पहुंचा 5 गेंदों की समाप्ति पर 8 रन 1 विकेट के नुकसान पर। सचिन की अगली गेंद का सामना करेंगे, फिर इससे शॉर्ट गेंद, खेलना चाहते थे हल्के हाथों से, कट करना चाहते थे डिक्लेयर की दिशा में, खराब बल्लेबाजी में कहूंगा फरहान पठान की। स्कोर 8 रन, लगभग रन रेट के साथ चलते हुए सर्कल का दूसरा ओवर। बढ़िया गेंदबाजी करनी होगी डोंगरी पाड़ा को इस मैच को अगर जीतना है। एमसीसी के पास गहराई है बल्लेबाजी में। दूसरा ओवर लेकर आ रहे वहां पर निकेतन, बढ़िया गेंदबाजी में कहूंगा, तेज तर्रार गेंदबाजी, लगभग 140 की स्पीड से गेंदबाजी करते हुए। 7 गेंदों में 8 रन, स्कोर 1 विकेट मिला है वहां पर, एक सफलता मिली है वसीम के रूप में। फिर खेल दिया है, अंपायर का इशारा 2 रनों के लिए, डिक्लेयर की दिशा में रन जाती हुई, गेंद जाती हुई डिक्लेयर की दिशा में, 2 रन से स्कोर बढ़ता हुआ 10 रन। इस मैच को जीतना है तो शाहरुख को रुक कर खेलना होगा। स्कोर पहुंचा 10 रन 1 विकेट के नुकसान पर।
तीसरी गेंद का सामना करेंगे शाहरुख, फिर से शॉर्ट गेंद खेलना चाहते थे लेकिन बैट का बाहरी किनारा लेकर गई, डिक्लेयर की दिशा में रन, डिक्लेयर की दिशा में गेंद, स्कोर बढ़ता हुआ 11 रन एक विकेट के नुकसान पर। अंदर आकर आड़े बल्ले से खेलना चाहते थे, बैट का बाहरी किनारा लेकर गेंद गई डिक्लेयर की दिशा में, काफी रोमांचक मैच चलता हुआ और बहुत ही बढ़िया नियोजन मैं कहूंगा। तीन गेंद बाकी, तीन गेंद अभिशेष, बहुत ही बढ़िया गेंदबाजी, सटीक गेंदबाजी और नपीतुली गेंदबाजी, अचूक टप्पे पर गेंदबाजी करते हुए निकेतन। इस मैच को अगर जीतना है तो इसी तरह की गेंदबाजी करनी होगी, कोई मौका नहीं देना होगा वहां पर बल्लेबाज को खुलकर बल्लेबाजी करने का। फिर से आड़े बल्ले से खेलना चाहते थे लेकिन एक आसान सा कैच, फरहान पठान पैवेलियन लोड कराते हुए। फरहान पठान की बात बल्लेबाजी के लिए है। अक्षय बोरुड़े बल्लेबाजी के लिए आए हैं। अक्षय बोरुड़े सामना करेंगे निकेतन का, बहुत ही तेज गेंदबाजी और सटीक गेंदबाजी कर रहे हैं वहां पर निकेतन, बढ़िया गेंदबाजी मैं कहूंगा, कोई मौका नहीं दे रहे सर्कल के ऊपर से खेलने का। आखिरी गेंद, बहुत ही बढ़िया शॉट जिसके लिए जाने जाते हैं अक्षय बोरुड़े, बिल्कुल कोई खराबी नहीं गेंद।
लीजिए। बहुत ही बढ़िया शॉट, कट शॉट खेल दिया पॉइंट की दिशा में, चार रनों के लिए। शाहरुख बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं, सलामी के लिए आए हैं, बढ़िया योगदान देते हुए अपने बल्ले से अपने टीम के लिए। स्कोर बढ़ता हुआ 21 रन। परिचित की अगली गेंद का सामना करेंगे शाहरुख, और बढ़िया गेंद पैरों पर लग कर गई। मैंने पहले ही कहा दोनों तरफ स्विंग कराते हैं, समझ नहीं पाए वहां पर शाहरुख। परिचित की अगली गेंद का सामना करेंगे शाहरुख, स्कोर पहुंचा है 21 रन, दो विकेट के नुकसान पर। फिर से बढ़िया शॉट, बढ़िया फील्डिंग में कहूंगा मने द्वारा, इसी तरह की फील्डिंग की जरूरत है उनके टीम को। स्कोर पर पहुंचा 22 रन। वन टू गो, 13 गेंदों में 14 रनों की जरूरत। परिचित कि अगली गेंद का सामना करेंगे अक्षय, अरे बढ़िया, फिर से अड़े बल्ले से खेलना चाहते थे लेकिन गेंद काफी ऑफ स्टंप के बाहर पीछे आकर खेल दिया, कट कर दिया पॉइंट की दिशा में। एक रन, स्कोर बढ़ता हुआ 23 रन। 12 गेंदों में 13 रनों की जरूरत। बारह गेंदों में 13 रनों की जरूरत है वहां पर। दो बल्लेबाज शेष है, अरमान और गुड्डू, बहुत ही बढ़िया बल्लेबाज है, काफी ले में बल्लेबाजी कर रहे हैं। गेंदबाज का नाम है पंकज, पंकज चौथा ओवर लेकर आ रहे हैं वहां पर। पंकज सामना करेंगे अक्षय। पुढील चेंडू, निर्धाव चेंडू, धावसंख्या जागीच, धावसंख्या झाली ती 23, एक चेंडू 23 धावा। पुढील चेंडू उत्कृष्ट टाकला चेंडू, स्ट्रेटच्या दिशेने मारलेला चेंडू, बघूया चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून सीमारेषेपार चौकार। डीजे पुढील चेंडू, पुन्हा एकदा खूपच उंचावरून मारलेला चेंडू, आता सुद्धा खूपच खराब असं क्षेत्ररक्षण, क्षेत्ररक्षकाने जेल सोडलेलं आहे, खूपच सिंपल जेल होता। एक धावेने धावसंख्येत भर होते, धावसंख्या होती ती 29। पुढील चेंडू उत्कृष्ट मारलेला चेंडू, बघूया किती धावांसाठी, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मला त्या ठिकाणी दुसरी धाव पूर्ण, धावसंख्येत भर, धावसंख्येत दोन्ही वाढले, धावसंख्या झाली ती 31, चार चेंडू 31 धावा, अजून 8 चेंडू मध्ये 5 धावेची आवश्यकता खर्डी एमसीसी या संघाला जिंकण्यासाठी, 8 चेंडू 5 धावा। पुढील चेंडू खूप उत्कृष्ट असा मारलेला चेंडू, किती धावा मिळतात, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न, मला या ठिकाणी
दुसरी धाव पूर्ण। धाव संख्येत भर, धाव संख्येत दोन्ही वाढले, धाव संख्येत आले ती 33।